नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागल्या व्हिडिओपासून आपल्या न्यूमेरिकल सिरीजला सुरुवात केली आहे, ज्यामध्ये मी पहिलं न्यूमेरिकल तुम्हाला समजावून आणि सोबतच सॉल्व करून सुद्धा सांगितलं होतं की कसं आपल्याला गणित समजून घ्यावं लागतं आणि त्या आधारावर त्या गणिताची मांडणी म्हणजेच सोल्युशन आपल्याला तयार करावं लागतं. हे मागल्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या गणिताच्या रूपाने समजावून घेतलेलं आहे. आज आपण आपल्या न्यूमेरिकल सिरीजचा जो एक म्हणजे प्रकार आपण सुरू केलेला आहे तो पुढे नेतोय आणि त्यामध्ये मी तुम्हाला दुसरं गणित इथे समजावून सांगते आहे. हे गणित लगभग मागल्या गणितासारखंच असणार आहे, फक्त या गणितामध्ये तुम्हाला थोडं अजून ॲडव्हान्स लेवलवर ॲडवाईस जे आपल्याला द्यायच्या असतात त्या ॲडवाईस देण्याच्या वेगवेगळ्या रूपांचं आज मी तुम्हाला इथे या गणिताच्या आधारावर ओळख करून देणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी गणिताची लिंक दिलेली आहे, तिथनं गणित ओपन करा, आपल्या वहीमध्ये लिहा आणि माझ्यासोबत नंतर या व्हिडिओला कोरिलेट करण्याचा प्रयत्न करा जेव्हा गणित तुमच्याजवळ आहे तेव्हा. तर सगळ्यात पहिले तुमच्याजवळ गणित आहे असं कन्सिडर मी करते आणि सुरुवात करते. तर आपलं गणित आहे, मिस्टर शंभू ऑफ रायगड सप्लाय द फॉलोइंग गुड्स अँड सर्व्हिसेस. आता आपली एक जी समस्या आहे ती इथेच सुटली की आपण एक प्रश्न स्वतःला विचारायचो की यांनी म्हणजे आपलं टोटल स्टेटमेंट झाल्यानंतर की फक्त वस्तूच विकल्या आहेत का की सेवाच विकल्या आहेत का ते आपल्याला इथे म्हणजे शोधाव्या लागत होत्या. पण आता हे गणित इतकं आपल्याला चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे की त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मिस्टर शंभू आहे रायगडचा आणि तो वस्तू व सेवा दोघांचा सप्लायर आहे, दोघांचा पुरवठादार आहे. मग पहिल्या ओळी वरूनच आपल्याला कळून आलं की इथे आपल्याला जी अट लावायची आहे ती वस्तू व सेवा दोघांच्या विक्रीकरिता जी असते व त्यावरून जे टर्नओव्हर निघतं त्याची लावायची आहे. मग आता इतकं झाल्यानंतर आपण बघूयात की कोणकोणते तिथे आपल्याला पर्टिक्युलर्स दिलेले आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला दिलेलं आहे इंटरस्टेट सप्लाय ऑफ एक्झम्प्टेड गुड्स ₹2,50,000. देन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ एक्झम्प्टेड गुड्स ₹2,00,000. थर्ड नंबरवर आहे सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन लोकल मार्केट. आता इथे या तिन्ही टर्ममध्ये मी एक 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 किंवा दोन तीनचा असा पंच करून तुम्हाला समजून सांगते की काय होत आहे. पहिल्यामध्ये काय म्हणतो की इंटरस्टेट सेल्स आहे किंवा सप्लाय आहे एक्झम्प्टेड गुड्सचा, म्हणजे आपली जी चौथी अट आहे की इंटरस्टेट टॅक्सेबल गुड्स जर असेल तर टर्नओव्हरची आपल्याला गरज भासत नाही किंवा टर्नओव्हर कॅल्क्युलेट करावं लागत नाही. आता करावं लागत नाही इथे शब्द काय वापरला, असं जे फॉर्मेट आहे ते बनवावं लागेल. करावं लागत नाही म्हणजे काय, आपण त्याचा विचार करत नाही. माझ्याकडून पण चुकीचा शब्द प्रयोग केला गेला, टर्नओव्हर कॅल्क्युलेट करावं लागतं पण त्या टर्नओव्हरच्या रकमेचा आपण विचार करत नाही जर इंटरस्टेट टॅक्सेबल गुड्स किंवा सर्व्हिसेस असेल तर. पण इथे काय आहे, इंटरस्टेट एक्झम्प्टेड आहे. दुसऱ्या ह्याच्यात मध्ये पण इंट्रास्टेट सप्लाय ऑफ एक्झम्प्टेड गुड्स आहे. मग इथे मुळीच असा समज करून घ्यायचा नाही की हे एक्झम्प्टेड सांगितलेले आहे तर आपण टर्नओव्हरच्या कॅल्क्युलेशनमध्ये किंवा स्टेटमेंट जे बनवतोय तिथे घ्यावं लागेल की घ्यावं लागणार नाही, हा विचार करायचा नाही. मग आता आपण जेव्हा एक बाब लक्षात ठेवायची की जेव्हा टर्नओव्हरचं कॅल्क्युलेशन करतोय किंवा टोटल टर्नओव्हर कॅल्क्युलेट करतोय या परिस्थितीमध्ये आपल्याला पर्टिक्युलर्समध्ये किंवा गणितामध्ये दिलेली प्रत्येक सप्लायची किंवा सेल्सची जी ओळ आहे, जी माहिती आहे ती तुम्हाला घ्यावी लागेल. मग तिथे हे गैरसमज करून घ्यायचे नाही की हे एक्झम्प्टेड आहे तर मग ते येणार नाही. तिसरा मुद्दा आहे सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन लोकल मार्केट. आता लोकल मार्केटमध्ये म्हणजे काय, की तिथेच बनवतोय तिथेच विकतोय, म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी इंट्रास्टेटच्या ठिकाणी तिथे तो शब्द प्रयोग केलेला आहे. आता आपण जेव्हा बीकॉम फायनल लेवलवर हे शिकतोय तर तिथे थोडंसं तरी शब्दांसोबत खेळ केला जाईल. तर इंट्रास्टेटकरिता त्यांनी काय शब्द वापरला, लोकल मार्केट, की म्हणजे आपल्या इर्दगिर्द असलेल्या बाजारामध्ये किंवा विपणीमध्ये मालाची विक्री होती आहे तर ते सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल. त्यानंतर चौथा आहे सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन इंट्रास्टेट मार्केट ऑफ ₹4,50,000. आता इथे सुद्धा काहीच विषय नाही, सप्लाय केलेला आहे वस्तू व सेवांचा व इंट्रास्टेटमध्ये तर तो सुद्धा आपल्याला घ्यावा लागेल. त्यानंतर पाचवं जे इथे पर्टिक्युलर दिलेलं आहे किंवा विवरण दिलेलं आहे विक्री संबंधी ते आहे सेल्स ऑफ गुड्स बिंग ॲज अन एजंट ऑन बिहाफ ऑफ कंपनी, म्हणजे एका एजंटच्या
रूपाने कंपनीच्या वतीने वस्तूंची विक्री करतो. याचं उदाहरण आपण मागल्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं की जे मोठमोठे डीलर्स असतात, ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात, ते आपली ऑथराइज्ड डीलरशिप म्हणजे अधिकृत विक्रेते पद एखाद्या विशिष्ट व्यक्तीला देतात. जसं आपण मागल्या वेळेस AK गांधीचं इथे हे घेतलं होतं, म्हणजे उदाहरण घेतलेलं आहे TVS शोरूम करिता. तसंच आपण LG ज्या ज्या वॉशिंग मशीन्स आहेत, फ्रीज आहेत, किंवा सॅमसंग मोबाईलचं छान उदाहरण आहे, MIच्या मोबाईलचं छान उदाहरण आहे की फक्त त्या शोरूममध्ये तुम्हाला MIचंच मिळेल किंवा शाओमीचेच मोबाईल मिळतील, किंवा सॅमसंगच्या ऑथराइज्ड डीलरशिप ज्याकडे आहे तिथे फक्त सॅमसंगचेच मोबाईल मिळतील. मग सॅमसंग कंपनीच्या वतीने हा व्यक्ती त्या वस्तूंची विक्री करतोय तर त्याच्या विक्रीच्या किंवा टोटल टर्नओव्हरच्या विवरणामध्ये आपल्याला ते घ्यावं लागतं. म्हणूनच आपण सुद्धा इथे जो सेल्स झालेला आहे तो घेणार आहो, ॲज अ एजंट म्हणून जो विक्री झाली आहे तो सुद्धा घेणार आहो. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे सप्लाय ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस इन इंट्रास्टेट मार्केट रुपीज 1,50,000. आता इथे सगळ्यात महत्त्वाची बाब आपली चौथी जी अट आहे, मी तुम्हाला ज्या वेगवेगळ्या अटी सांगितल्या ज्यावरून आपण रजिस्ट्रेशन करावं की करू नये हा भाग समजून घेतो, त्या भागावरून आपण चौथी अटवरून समजू शकतो की इथे सप्लाय ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस आहे. म्हणजे आपण दोन बाबी बघतो त्या ओळीमध्ये पूर्ण, की एक तर इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन हवं आणि दुसरं सप्लाय कसा किंवा कोणत्या वस्तूंचा व्हायला पाहिजे, तर टॅक्सेबल करदेय ज्या वस्तू आहे त्या वस्तूंचा सप्लाय व्हावयास हवा. तर याच्यामध्ये बघा सप्लाय ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस आहे म्हणजे करदेय सेवांचा पुरवठा झालेला आहे, पण जो सप्लाय झालेला आहे तो इंट्रास्टेट म्हणजे राज्याच्या अंतर्गत झालेला आहे, म्हणून आपली चौथी अट इथे मुळीच लागू पडणार नाही. ठीक आहे, आता पूर्ण गणित आपण समजून घेतलं. अजून मी त्या गणितासोबतच तुम्हाला इथे समजून सांगते कसं लिहायचं, पण गणित पूर्ण झालेलं नाही असं अजूनही आपण गणितच समजून घेतोय. तर गणिताच्या विवरणावरून जर आपण काय करावं काय करू नये हे समजून घेतलं तर हे अगदी अचूक आपल्याला काय तिथून उचलून इथे लिहिलेच आहे. म्हणून मी तुम्हाला अगदी संथ गतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता यानंतर म्हणजे विवरण पूर्ण समजून घेतलेलं आहे की गणित काय म्हणतोय, पण आता करायचं काय आहे, शेवटी उत्तर कशावर अवलंबून राहणार आहे, तर तुम्हाला इथे तीन वेगवेगळ्या रूपांमध्ये मी गणिताला विभागून दिलेलं आहे. नॉर्मली तुम्हाला गणित एकाच आधारावर विचारल्या जाईल, म्हणजे पहिलं की जसं ॲडवाईस करा की GST रजिस्ट्रेशन जरुरी आहे की जरुरी नाही, अगदी हेच दिलेलं असेल, पण आपण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतोय आणि ऑनलाईन पद्धतीने आम्हाला पण काही मर्यादा असतात, एकाच बाबीवर वारंवार व्हिडिओ बनवणं शक्य नसतं. म्हणून मी अशा ज्या वेगवेगळ्या, आता समजा हेच गणित घेऊन तीनदा तीन व्हिडिओ बनवले काय आणि तीन बाबींना एकाच व्हिडिओमध्ये समजवलं काय, तर तीच बाब मी करती आहे. तर तुम्हाला माइंडसेट ठेवून करायचं आहे, फक्त गणित जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल त्यामध्ये एकच ॲडवाईस करावी लागेल, पण आपण गणिताची व्याप्ती मोठी करून समजून घेतोय इतकं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. असं तीन ॲडवाईस तुम्हाला तिथे द्यावं लागणार नाही, पण एकाच गणिताला आपण तीन वेगवेगळ्या अंगांनी समजून घेतोय. म्हणून इथे पहिली ॲडवाईस तुम्हाला करायची आहे की ॲडवाईस मिस्टर शंभू रिगार्डिंग रिक्वायरमेंट ऑफ GST रजिस्ट्रेशन, म्हणजे मिस्टर शंभूला जो रायगडचा निवासी आहे त्याला ॲडवाईस करा की तुम्हाला GST रजिस्ट्रेशन करावं लागेल की करावं लागणार नाही ॲज अ GST एक्सपर्ट. दुसऱ्या नंबरमध्ये काय म्हणतो की व्हॉट वुड बी सिच्युएशन इफ मिस्टर शंभू इज रेसिडेंट ऑफ आसाम, म्हणजे आता आपल्याला इथे ॲडवाईस करायची आहे की या सगळ्या माहितीवरून ठीक आहे जे समजून घेतलं ते घेतलं, पण यावरून जर आता शंभू हा रायगडचा नसून आसामचा निवासी असला तर काय परिस्थिती असेल यावर आपल्याला ॲडवाईस करायची. आणि तिसरं आहे What would be the situation of Mr. Shambhu is residence of Chandigarh. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न यायला पाहिजे होता की जेव्हा मी तुम्हाला समजवून सांगितलं, राज्यांची विभागणी करून सांगितली, तेव्हा जनरल स्टेट व स्पेशल स्टेटमध्ये माहिती दिली, पण मी कुठेही केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेखच केला नाही, मग राज्यांना आपण वाटून घेतोय तर केंद्रशासित प्रदेशांचं काय, असं एक मोठं प्रश्नार्थक चिन्ह तुमच्यापैकी काही लोकांच्या मनामध्ये आलेलं असेल अशी मी आशा करते. आणि त्या प्रश्नार्थक चिन्हाचं उत्तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या तीन बाबी
वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला हे गणित सोडवून घ्यायचं आहे. चला आपण जास्त वेळ न खर्च करता आपल्या सोल्युशन वर येऊयात. तर या सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिले आपण काय लिहितो की कॉम्प्युटेशन ऑफ टोटल टर्नओव्हर ऑफ जीएसटी रजिस्ट्रेशन ऑफ मिस्टर शंभू रायगड. जागा लिहिणे फार गरजेचे आहे आणि आता रायगड कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे. आता मी हे इथे महाराष्ट्र लिहिलं पण तुम्हाला गणितामध्ये मुळीच लिहून दिलेलं असणार नाही आणि आपण महाराष्ट्रीयन आहो आपल्याला 100% हे माहीत असावं की रायगड हे महाराष्ट्रामध्ये आहे. शिवाजी महाराजांच्या काळाची त्यांची ही राजधानी आहे. ठीक आहे, तर रायगड महाराष्ट्रातलं ठिकाण. आता 3 प्रश्न गणित सुरू करायच्या पहिले स्वतःला विचारायचं की कोणा संबंधी माहिती घेतोय. तर मिस्टर शंभूची आपण टर्नओव्हरची माहिती इथे घेतोय. शंभू कुठला तर रायगडचा. रायगड कुठे तर महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र काय आहे, जनरल स्टेट आहे की स्पेशल स्टेट आहे. तर पटकन स्वतःलाच प्रश्न करायचे, स्वतःच उत्तर द्यायचे आणि तुम्हाला अगदी या गणितांना सोडवण्यामध्ये आनंद येईल की आपणच प्रश्न करतोय, आपणच उत्तर करतोय आणि किती सहज गतीने हे गणित आपल्याला सोडवता येतंय. तर रायगड महाराष्ट्रात. महाराष्ट्र कोणता आहे तर जनरल स्टेट आहे, सामान्य राज्य आहे आणि वस्तू व सेवांची विक्री होती आहे. म्हणजे आपल्याला जी अट आहे, सीमा आहे, ती 20 लाखाची असणार आहे. इतकं समजून घेतल्याच्या नंतर आता आपण बघूया पर्टिक्युलर्स ऑफ सेल. मागल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की जसं तुम्हाला पर्टिक्युलर्स तिथे दिलेलं आहे तेच अगदी सहज इथे उतरून घ्यायचं. जर काही कमी जास्त जसं प्रॉफिट ॲड केलेलं आहे, डिस्काउंट दिलेला आहे, तर या सगळ्या बाबी असेल तर ते कमी जास्त करावं लागतं. पण अगदी सहज जर सांगितलेलं आहे तर जसं आहे तसं लिहून घ्यायचं. या गणितामध्ये सुद्धा सहज सांगितलेलं आहे म्हणून मी पहिल्या नंबरवर लिहिलं इंटरस्टेट सप्लाय ऑफ एक्झम्प्टेड गुड ₹2,50,000. इंट्रास्टेट सप्लाय ऑफ एक्झम्प्टेड गुड ₹2,00,000. सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन लोकल मार्केट ₹3,00,000. सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन इंट्रास्टेट मार्केट ₹4,50,000. सेल ऑफ गुड्स बिंग एज अन एजंट ऑन बिहाफ ऑफ कंपनी ₹5,00,000. अँड लास्ट सप्लाय ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस इंट्रास्टेट मार्केट. हवं तर याला असं अंडरलाईन करत चला म्हणजे आपल्या बुद्धीला कधीही असं जंग पडणार नाही की इथे आपण चुकून जाऊ म्हणून. ठीक आहे ना, तर ज्या आपल्याला फसव्या बाबी दिलेल्या असतात त्याला स्वतःच अंडरलाईन करून त्याची जी आपल्याला फसवण्याची वस्तू आहे त्यालाच तिथे मोडून टाका. ठीक आहे, तर इथे पूर्ण लिहून घेतला. तर पूर्ण या म्हणजे माझ्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला टोटल टर्नओव्हर दिसत नाही आहे, म्हणजे इंट्रास्टेट मार्केट पर्यंतच इथे दिसतंय. तर याच्या खाली सुद्धा टोटल टर्नओव्हर आहे. जे तुम्हाला दिसत नाही आहे ते तुम्ही करायचं. याची सगळ्यांची गोळा बेरीज येते आहे 1,50,000. म्हणजे शंभू जो रायगडचा निवासी आहे त्याचं टोटल टर्नओव्हर आहे 1,50,000. जे मी इथे लिहिलेलं आहे पण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत नाहीये. ठीक आहे, तर आता टोटल टर्नओव्हरचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर हे छान आपण वहीमध्ये असं लिहून घेतो आणि तुमचं उत्तर लक्षात घ्या. जर इथे टॅक्सेबल सर्व्हिसेस या इंटरस्टेट जरी असत्या तरी त्या इंटरस्टेटच्या कारणाने मग आपल्याला टोटल टर्नओव्हरच्या लिमिट्सचं बंधन नसतं. पण तरीही आपल्याला हे इतकी भानगड करावीच लागते. म्हणजे तुमच्या गणिताचं स्वरूप कसं आहे तर स्टेटमेंट बनवणेच आहे टोटल टर्नओव्हरचा आणि त्याच्यानंतर ॲडवाईस करणे आहे. तर आपण गणिताचा अर्धा पडाव पार केलेला आहे जिथे टोटल टर्नओव्हर कॅल्क्युलेट केलेला आहे जे आलेला आहे शंभूकरिता ₹1,50,000. आता मी थोडंसं इथे मला बोर्डची मर्यादा छोटा बोर्ड आहे म्हणून जे आपण टोटल टर्नओव्हरचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते मी इथून मोडून टाकते आणि तुम्हाला ॲडवाईस कशी लिहायची त्यासंबंधी माहिती देते जे या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले इथे पहिल्या नंबरवर आपण घेऊया पहिल्या ॲडवाईसचं सोल्युशन. तर पहिली ॲडवाईस काय म्हणते की ॲडवाईस द्या शंभूला की जीएसटीचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे की गरजेचं नाही. तर यामध्ये आपण ॲडवाईस देऊ शकतो ॲज पर आता तुमच्या वहीमध्ये स्टेटमेंट लिहिलेलं आहे आणि त्या खाली तुम्ही ॲडवाईस लिहिताय म्हणून ॲज पर अबाऊ स्टेटमेंट टोटल टर्नओव्हर ऑफ मिस्टर शंभू इज लेस दॅन 20 लाख सो रजिस्ट्रेशन
of GST is not required. बघा पहिली ऍडवाइस आपण काय दिली इथे की शंभू जो आहे तो रायगडचा निवासी आहे, सामान्य राज्याचा निवासी आहे म्हणून आणि वस्तू व सेवांची विक्री करतोय तर त्याकरिता अट आहे 20 लाखाची आणि 20 लाखापेक्षा 18,50,000च टोटल टर्नओव्हर आहे शंभूचं म्हणून 20 लाखापेक्षा कमी असल्या कारणास्तव शंभूला GST चं रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही. आता ऍडवाईस टू म्हणून नाही लिहायचं इथे, वेगळी ऍडवाईस, कारण आता गणितच बदललं. तुम्ही काय करा की पुन्हा हे गणित दुसऱ्या पानावर, म्हणजे पहिले शंभूला आपण रायगडचा ठेवला, इथे गणित खतम झालं, पुन्हा गणिताची सुरुवात करा. व्हिडिओमध्ये बघू नका, कुठे बघू नका, पानावर तिथे लिहिलेल्या बघू नका, स्वतः लिहा, स्टेटमेंट बनवा आणि त्याच्या खाली मग ही ऍडवाईस नंबर 2 लिहा आणि तिथे हेडिंग जे टाकाल कम्प्युटेशन ऑफ टोटल टर्नओव्हर ऑफ मिस्टर शंभू आणि त्याचं तिथे जे ठिकाण टाकायचं ते रायगडच्या ठिकाणी आसाम टाकायचं आणि ते पूर्ण स्टेटमेंट लिहून मग सेकंड ऍडवाईस करायची. आता टोटल टर्नओव्हर तर तितकंच राहणार आहे 18,50,000, तर ऍडवाईस काय करू आपण, as per above statement total turnover of Mr. Shambhu is more than, आता काय अट झाली, आसाम हे विशेष राज्य आहे, ईस्टर्न स्टेट आहे म्हणजे तिथे वस्तू व सेवांची विक्री करत असेल तर 10 लाखाची सीमा आहे आणि शंभूचं टोटल टर्नओव्हर 18,50,000 येत आहे म्हणजे 10 लाखाची सीमा पार झालेली आहे. तर काय लिहावं लागेल आपल्याला, ऍज पर अबाउ स्टेटमेंट टोटल टर्नओव्हर ऑफ मिस्टर शंभू इज मोर दॅन 10 लाख, देअरफॉर रजिस्ट्रेशन ऑफ GST इज रिक्वायर्ड. बघा किती अगदी सहज गतीने इथे आपलं गणित बदललं, आपली ऍडवाईस बदलली आणि संपूर्ण या गणिताचा प्रकारच बदलला फक्त जागेवरून. आता दोन या बाबी मी मागल्या पण व्हिडिओमध्ये इथपर्यंत तुम्हाला समजून सांगितलं होतं. आपल्या या गणिताची जी खासियत किंवा खुबी आहे ते काय आहे की जे आपण अजून बघितलेलं नाही, म्हणजे केंद्रशासित प्रदेशांकरिता काय करावं आणि तिसरी अट आहे की व्हॉट वुड बी द सिच्युएशन ऑफ इफ मिस्टर शंभू इज रेसिडेन्स ऑफ चंडीगड, म्हणजे चंडीगड हे एक केंद्रशासित प्रदेश आहे. तर आता तुम्हालाच एक प्रश्न विचारते की त्या दिवशी मी तुम्हाला राज्य वाटून दिले, ठीक आहे, राज्यामध्ये अटी सांगितल्या आणि ती अट काय सांगितली की जर जनरल स्टेट आहे तर त्यामध्ये राहिलेले सगळे, जनरल स्टेट समजून घेण्याकरिता आपण ईस्टर्न स्टेट समजून घेतले, स्पेशल स्टेट समजून घेतले, तर त्या स्पेशल स्टेटमध्ये कुठेतरी चुकून भालून मी नाव घेतलं होतं का चंदीगडचं, नाही, कुठेही नाव घेतलेलं नाही. म्हणजे चंदीगड हे आपल्या विशेष राज्यांच्या अटीची जी काही एक सीमा आहे ते चंदीगडवर लागू पडत नाही. म्हणजे मग काय होईल इथे, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप हे जे काही केंद्रशासित प्रदेश आहे ते ट्रीट केले जातील जनरल स्टेट सारखे, म्हणजे ज्या अटी जनरल स्टेटसाठी त्याच अटी केंद्रशासित प्रदेशांकरिता असेल. तर जी पहिली आपण इथे नोट लिहिलेली आहे तीच नोट, आता वस्तू व सेवा आहे म्हणजे 20 लाखाची अट आहे, तर ही पहिलीच नोट फक्त जागेचं इथे बदलाव करून किंवा ही नोट त्या तिसऱ्या ॲडवाईसकरिता सुद्धा लागू पडेल. आशा आहे तुम्हाला या एकाच गणितांवरून 3 वेगवेगळ्या प्रकारांचं गणित सॉल्व कसं करावं याची ओळख आणि पद्धत समजली असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एक स्टेप समोर जाऊयात आणि आपल्या GST च्या ज्ञानामध्ये वृद्धी करून घेऊयात. धन्यवाद.